उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील एका मागासवर्गीय तरुणीवरती अत्याचार करणाऱ्या त्या सर्व नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि पीडित तरुणीच्या परिवाराला पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय श्री वाल्मिकी नवयुवक संघाच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. हाथरस येथील एका मागासवर्गीय तरुणीवरती गावामधील काही नराधमांनी सामूहिक अत्याचार केला, त्यामध्ये तिचा रुग्णालयामध्ये उपचारांच्या दरम्यान मृत्यू झाला. हाथरस घटनेची केस फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवून त्या नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी, पीडित तरुणीच्या परिवाराला पोलीस बंदोबस्त देण्यात यावा आणि ही केस सुप्रसिद्ध सरकारी वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना चालवण्यासाठी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय श्री वाल्मिकी नवयुवक संघाचे प्रदेश अध्यक्ष मोहन कंडारे आणि महासचिव सुरेश राठी यांच्या मार्गदर्शनाखाली एका शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ये प्रण हम यहाँ ले रहे हैं कलेक्टर कार्यालय पर कि हाथरस के अंदर जो मनीषा बेटी के ऊपर अत्याचार हुआ है और उसका जो ये हत्या की गई है, इसका भी हम लोग महाराष्ट्र के अखिल भारतीय श्री वाल्मीकि नवयुवक संघ के सभी कार्यकर्ता ये प्रण लेते हैं कि हम इसका पूरा पाठ पुरावा करेंगे और जब तक उन दरिंदों को पूरी तरह से सजा नहीं मिल जाती, फांसी नहीं हो जाती, तब तक उसका हम पीछा करेंगे. इसमें विशेषतः मैं प्रधानमंत्री से बोलना चाहूँगा कि इस केस के अंदर हत्या होने के बाद उस परिवार के ऊपर जो अधिकारियों ने और पुलिस ने जो जुर्म किया है उनके ऊपर भी चौकसी बिठानी चाहिए, उनकी भी जांच होनी चाहिए. जो भी इसमें सम्मिलित पाया उसको कठोर से कठोर सजा होनी चाहिए. वृत्त संकलन विभाग सी 24 तास उल्लासनगर.